पैठण तालुक्यातील दादेगाव जहागीर या ग्रामपंचायतीवर सत्ता परिवर्तन घडले असून नवख्या सदस्यांनी प्रस्थापितांना धूळ चारली आहे. दादेगाव जहागीर, साईगाव व नवीन दादेगाव ही ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत असून या ठिकाणी 9 सदस्य आहेत. या ग्रामपंचायतीच्या 9 जागेसाठी सर्वच पक्षांनी मोठी ताकद लावली होती. जुने दादेगाव येथील अर्चना सोमनाथ नजन, सफिया बादशहा शेख, राजेंद्र मोरे हे 3 व साईगाव येथील कीर्ती शेखर देशमुख, बाबा घोरपडे येथील 2 तर नवीन दादेगाव येथील शोभा वैजनाथ भोसले, मुक्ताबाई सर्जेराव घोडके, राजेंद्र मोरे असे सर्वच्या सर्व 9 पैकी 8 सदस्य बहुमताने निवडून आले. विजयी उमेदवारांची पैठण शहरात व दादेगाव गावात गुलाल उधळून व पुष्पहार घालून मिरवणूक काढण्यात आली. शिवशंभो ग्रामविकास पॅनलचे संपूर्ण सदस्य विजयी करण्यासाठी बंडू महाराज गाडे, इब्राहिम पटेल, नानासाहेब नजन, प्रकाश झारगड, भास्कर दातीर, इसाक पठाण, डॉ सूर्यकांत गाडे, सिराजभाई, किसन भोसले, गुड्डू गावडे, बादशहा पटेल, गणेश भडके, गणेश भोसले, बाळू पाखरेसह अनेक ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. दादेगाव व साईगाव गावातील मतदारांनी विश्वास दाखविल्याबद्दल सोमनाथ नजन व शेखर देशमुख यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. CNI महाराष्ट्र न्यूज साठी शिवाजी गाडे, पैठण, औरंगाबाद.